विद्यार्थिनीनो नमस्कार। आज आपण इयत्ता 6वीमध्ये समाजशास्त्रामध्ये आपले कर्नाटक, दुसऱ्या सत्रामध्ये आपले कर्नाटक, धारवाड जिल्हा पान नंबर 28वरील धारवाड जिल्ह्याची आज आपण माहिती मिळवणार आहोत। तर धारवाड जिल्हा हा कर्नाटकाच्या सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे। तसेच संगीत, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्राचे माहेरघर असं म्हटलं जातं। तुम्हाला माहिती आहे धारवाडचा पेढा हा प्रसिद्ध आहे। हा पूर्वी मुंबई प्रांताचा एक भाग होता। या धारवाडची शासकीय भाषा होती मराठी। 20व्या शतकामध्ये अनेक शिक्षण तज्ज्ञांनी बऱ्याच भागामध्ये जास्तीत जास्त कन्नड शाळा सुरू करण्यात आल्या। टाटा समूहाचे अनेक उद्योग या ठिकाणी आहेत। बोरुक टेक्सटाईल कारखाना, मुर्डेश्वर येथे सिरॅमिक कारखाना, यामुळे अनेक लोकांना उद्योग मिळाला। धारवाड हुबळी शहरामध्ये उणकल हे तळे आहे, याला आकर्षित करण्यात आले आहे। धारवाडपासून थोड्याच अंतरावर असणारे कुंदगोळ या गावचे हिंदुस्थानी संगीताच्या वाढीसाठी प्रमुख भूमिका आहे। हिंदुस्थानी संगीतामध्ये अभूतपूर्व कामगिरी केलेले सर्वस्वी सवाई गंधर्व कुंदगोळ हे यांचे जन्मगाव आहे। आता धारवाड जिल्ह्यानंतर हावेरी जिल्हा। या हावेरी जिल्ह्याची रचना 1997 झाली। धारवाड जिल्ह्याचे विभाजन करून 1997 हावेरी जिल्ह्याची निर्मिती झाली। हा जिल्हा मूलतः कृषीप्रधान जिल्हा आहे। एकूण रोजगारापैकी 70% लोक शेतीवर अवलंबून आहेत। तर या जिल्ह्याची प्रामुख्यता म्हणजे सुधारित हायब्रिड बियांचे उत्पादन। बियाणाची पूर्ण निर्धारित किंमत पूर्व निर्धारित खंडन करून शेतकरी ते बीजोत्पादन केंद्राकडे विक्री करतात। येथील शेतकरी रासायनिक खते, औषधे, सुधारित बियाण्याचा उपयोग करून बीजोत्पादन करतात। तर शेतकरी बहुसंख्येने पारंपरिक बियाणे पेरून शेती करण्यास म्हटले आहेत। तर या हावेरी जिल्ह्यामध्ये अनेक ऐतिहासिक देवालय आहेत। त्यापैकी बंकापूरचे नगरेश्वर देवालय, देवरगडचे महिलालिंगेश्वर देवालय, चालुक्याच्या काळातील सिद्धेश्वर देवालय, कोटगोड्यामध्ये असलेले उत्सव रॉक गार्डन हे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेले आहे। येथे सहज सुंदर आणि खऱ्या वाटणाऱ्या प्रतिमा असे अनेक मूर्त्यांची निर्मिती ते केली जाते। आधुनिक शिल्पकलेचा प्रयोग येथे केला आहे। कलाकार सुलभ कणवर याचे आहे। हावेरी हे कलाकार आणि साहित्यिक यांचे माहेरघर म्हटले जाते। कवी सर्वज्ञ यांचा जन्म येथेच झाला। शिशुनाथ शर्फ हे सुद्धा हावेरीचे। कलकदासांचे जन्मग असलेले बाळग्राम हे हावेरी जिल्ह्यातीलच। राणे बेंदूर अभयारण्य ते आहे। कनकदासांची संस्था असलेले कागिनेले ते अनेक सुंदर देवालय आहेत। तर या जिल्ह्यातील कुमारपट्टण येथे ग्रासिम कारखाना आहे। हरिहर पाली फायबर उद्योग सिंथेटिक कारखाने उद्योगधंदे येथे कार्य पार पाडत आहेत। इतकेच नाही तर कोंबडी फार्मसुद्धा येथे आहे आणि या कोंबडी फार्मला जास्त मागणी आहे। पुढचं आहे गदग जिल्हा। धारवाडचे विभाजन करून 1997 गदग जिल्ह्याची निर्मिती झाली। फार पूर्वीपासून एक कृषी उत्पन्न व्यापारी केंद्र आहे। या जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे 11व्या-12व्या शतकादरम्यानची आहे। चालुक्य घराण्याने निर्माण केलेले वीर नारायण आणि त्रिकुटेश्वर मंदिरातील कला आणि वास्तुशिल्प येथे अद्भुत म्हणावी लागेल। सुमारे 2 शतकापूर्वी निर्माण केलेली जुम्मा मशीद सुद्धा या गदग जिल्ह्यामध्ये आहे। या जिल्ह्यातील जीववैविध्य क्षेत्र असलेले कप्पटगुडू हे औषधी वनस्पतींची लागवड व औषधी वनस्पतींचे संस्करण केंद्राची स्थापना करण्याचा प्रयत्न येथे केला गेला। कर्नाटक विद्युत
निगमच्या वतीने येथे पवनचक्की घटक निर्माण केला होत आहे. अरण्य खाते येथे मागडी पक्षीधामचा विकास करत आहे. गदग आणि बेटगिरी शहरे एकत्र येऊन गदग बेटगिरी नगरपालिकेची रचना करण्यात आली आहे. तर भारतातील पहिली सहकार संस्था 100 वर्षापूर्वी कनगिनहाळ येथे सुरू झाली आहे. सहकार चळवळीला आधुनिकता मिळवून दिले प्रसिद्ध राजकीय मुत्सुदी के एच पाटील कुमार व्यासे गदगचे वीर नारायणाचे स्मरण करे अनेक काव्यरचना केली. या सगळ्यांना साहित्यिकाचा इतिहास आहे. कुमार व्यासे कर्नाट भारत कथा म्हणजे कुमार व्यास भारत म्हणून प्रसिद्ध आहे. गदगच्या तोट्टदार यांची समाजसेवा संस्मरणीय आहे. तर या जिल्ह्यामध्ये प्रमुख पिके घेणारे म्हणजे जोंधळा शेंगा गहू मूग हरभरा हे प्रमुख आहेत. त्याचबरोबर आंबा संत्री द्राक्षे डाळिंबी बागायती पिके इथे घेतली जातात. हा जिल्हा आहार पदार्थाचे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. गदग शहरामध्ये अनेक छपाई केंद्रे आहेत. उलकोटी येथे गदग कोऑपरेटिव्ह टेक्सटाईल मिल, गाणगापूरमध्ये श्री विजय शक्कर कारखाना, श्री सोमेश्वर फार्म कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल उत्पादनात गुंतलेले आहेत. विद्यार्थिनींनो, येथे आपण आज थांबूया. धन्यवाद.